नमस्कार, आज मी तुम्हाला उरेप कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्नची पद्धत अगदी सोपी आहे ती तुम्हाला सांगणार आहे। तर त्याचा आज आपण पेपर पॅटर्न बघूया। जर नवीन बघणारे असतील त्यांनी माझ्या चॅनल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स येत जातील। आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा। हे ब्लाउज अशा प्रकारे दिसतात। तुम्हाला मी दोन तीन प्रकारचे डिझाईन दाखवत आहे, ते तुम्ही बघा। आणि तुमचे मला वेगवेगळे कमेंट्स येतात तर ते मला सर्व आवडतात, पण त्यांचे प्रत्येकाची उत्तर द्यायला मला थोडाफार उशीर होत असेल तर तुम्ही तेवढं समजून घ्या, मी प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देईन। आता आपण याचं पॅटर्न कसं टाकायचं ते तुम्हाला सांगते, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे मला जे काही तुम्हाला बारकावे सांगायचे असतात ते शेवटपर्यंत तुम्हाला सांगितले जातात। हे ब्लाउज जे आहे ते वन टक्स ब्लाउज तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलेलं आहे, आणि त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे। वन टक्स ब्लाउज जे शिवतो त्याला पूर्ण इथून खाली टक्स येतो, खाली योगपट्टी येत नाही। ह्या ब्लाउजला वन टक्सच येतो आणि खाली योगपट्टी येते, म्हणून याला उरेप कटोरी ब्लाउज असं म्हणतात। तर आता आपण याचं पॅटर्न टाकूया। हे 30 छातीचं मी पॅटर्न दाखवत आहे। मला कमेंटमध्ये बऱ्याच त्यांनी वेगवेगळ्या छातींच्या मापाचे पॅटर्न विचारलेले आहेत, तर मी सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। आता आपल्या ब्लाउजची उंची आहे 13 इंच, 13 अधिक 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं, 14 इंच। आता आपण याची सरळ रेष करून घेऊया। आता जे मी दरवेळेस काढताना मागचा भाग पुढचा भाग वेगळा वेगळा काढते, तर तो वेगळा वेगळा न काढता आज मी मागचा भाग आणि पुढचा भाग सोबत काढणार आहे। त्याकरता मी डबल फोल्डचा पेपर घेतलेला आहे। आणि सर्वप्रथम हे जे उंचीचं माप मोजलेलं आहे आपण कटोरी ब्लाऊजला, ज्या पद्धतीने 1.5 इंच अंतर ह्या बाजूने सोडतो ते अंतर सर्वप्रथम आपण इकडे सोडून देऊया। आणि 1.5 इंच अंतराच्या पुढे आपल्याला माप टाकायचे आहे, म्हणजे प्रथम याच्यात मागचा भाग निघून जाईल आणि पुढच्या भागासाठी जे काही वाढीव काम आहे ते तुम्हाला मला सांगता येईल अशा पद्धतीने। आता घेतला आपण येते ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच। आणि आता आपण शोल्डरचं माप टाकू। 30 छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 4.5 इंच। 30 छातीसाठी आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे 5 इंच। नवीन बघणारे असतील तर त्यांना चार्टची लिंक माहिती नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहे। चार्ट समोर ठेवला की तुम्हाला पॅटर्न काढणं अगदी सोपं जाणार आहे। 30 छातीचा छातीचा चौथा भाग घ्यायचा इथे। आता छातीचं माप टाकण्याकरता छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच, छाती आहे 30 इंच, म्हणजे 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच। आणि पुढे हे 2 इंच अंतर आपण शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने। हे झालं, कमर घेऱ्याचं माप टाकण्याची आवश्यकता नाही आहे। ह्या बाजूने 1/2 इंच अंतर आत घेऊन जरी सरळ टिप मारली, सरळ रेष मारली किंवा सरळ जरी हे अंतर ठेवलं तरी चालणार आहे, कारण आपल्या खालच्या बाजूला इथे टक्स येतो त्याच्यामुळे हा कपडा बरोबर दाबला जातो। गळा खुली आहे 2 इंच। गळा खुली, मुंडा खुली सगळी माप मी चार्टमध्ये दाखवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पेपर पॅटर्न काढणं अगदी सोपं जाणार आहे। मागचा गळा आहे माझा 8 इंचाचा, पण याच्यावर मी पुढचं माप खालच्या भागात मी मागच्या गळ्याचं अंतर काढते। पुढच्या भागाचं इथे गळा टाकूया आपण। पुढचा गळा आहे 6 इंचाचा। गळ्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे, मी गोल आकार देत आहे। इथे झालं, मुंड्याचा आकार देण्यासाठी बाहेरच्या बाजूला 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे, आणि हे जे 2 इंच अंतर सोडलेलं आहे तिथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। हे उरेप कटोरी ब्लाउज अगदी सुंदर बसते अशा पद्धतीने। हे झालं शोल्डरचं माप, मुंड्याचं माप। आता आपण हे कट करून घेऊया, म्हणजे मी तुम्हाला पुढच्या भागाचं पेपर पॅटर्न कसं टाकायचं ते सांगते। आता आपण हे कट करून घेऊया, मग मी दोघं भागांवरचं जे मला वाढीव काम आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे ते दाखवते। हे आपण कट करून घेतलेलं आहे। आता हा मागचा मुंडा आखलेला आहे आपण। पुढच्या मुंड्यासाठी 1 इंचाचं अंतर आपण घेतो अशा पद्धतीने। 1 इंचाचं अंतर वाढवलेलं आहे ते फक्त पुढच्या भागावर वाढवायचं आहे, मागच्या भागाकरता 1.5 इंच अंतर वाढवायचं नाही आहे। ते आपण कट करून टाकूया। हे 1.5 इंच अंतर मागच्या भागाचं कट करून टाकलेलं आहे आपण। आणि ह्या बाजूने
हा तिरपाकट देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। म्हणजे हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग। मागच्या भागासाठी गळा आपण आवडीप्रमाणे टाकणार आहोत। माझा मागचा गळा आहे 8 इंच। गळा खोलीचं माप इथे टाकून घेऊया 2 इंच आणि मागचा गळ्याचं माप आहे 8 इंच। आता हे जोडून घेऊया। एका कमेंटमध्ये ताईंनी मला विचारलं की माझं मागच्या बाजूने ह्या मधल्या भागात ब्लाऊज उचकतं, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज एक ट्रिक सांगणार आहे। आपण हा टक्स घेतो, हा 4 इंचाचा टक्स घ्यायचा, म्हणजे जो गळ्यापेक्षा टक्स नेहमी छोटा घ्यायचा आहे। उभा टक्स 4.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि शिवणामध्ये आपण 1/2 इंच तो दाबणार आहोत। त्यानंतर इथे ब्लाऊज उचकतं त्याकरता काय करायचं, हा टक्समुळे काय होतं, हा कपडा असा ओढला जातो। ह्या बाजूने 1/2 इंच अंतर वरती घ्यायचं आणि इथे तिरपी रेष मारून घ्यायची टक्सपर्यंत फक्त। म्हणजे तुमचा जो मागच्या बाजूने ह्या मधल्या भागात गळ्याच्या खाली ब्लाऊज उचकतो तो उचकणार नाही। अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घेऊया। आता हे कट करून घेऊया। हे तुम्ही प्रत्येक ब्लाऊजच्या पॅटर्नला जरी ह्या ट्रिकचा उपयोग केला तरी तुमचा ब्लाऊज अप्रतिम बसणार आहे। आता हे जे तिरपा अंतर आहे ते कापून घ्यायचे अशा पद्धतीने। हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न। आता आपण पुढच्या भागासाठी काय बदल करायचं आहे ते मी सांगते। हे जे आपण आता पुढच्या भागाचं भाग घेतलेला आहे, ह्या बाजूने आपण 1.5 इंच अंतर कटोरी ब्लाऊज सारखं वाढून घेतलेलं आहे। त्यानंतर खालच्या बाजूने 2.5 इंच अंतर सोडायचं आहे। तिथे आपण सरळ रेष मारून घेणार आहोत। पूर्ण भागाकरता सरळ रेष मारून घेणार आहोत आणि हे जे आपण अंतर 1.5 इंच वाढवलेलं आहे ह्या रेषेपासून वरच्या बाजूला 1 इंच अंतर वाढून घ्यायचंय। काच बटन पट्टीच्या बाजूला म्हणजे गळ्याच्या बाजूला हे 1 इंच अंतर वाढून घेतलेलं आहे ह्या योगपट्टीचा गोलाकार देण्यासाठी। आणि हा असा वरती हा गोलाकार द्यायचा योगपट्टीचा अशा पद्धतीने। त्यानंतर छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे। छाती आहे 30 इंच, 30चा 10वा भाग येतो 3 इंच। मग आपण जो ह्या ही जी रेष मारली 1.5 इंचाचं ह्या पॉईंटपासून इकडे 3 इंच अंतर घ्यायचं आहे। या ठिकाणी छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे। त्यानंतर वरच्या बाजूला 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। ह्या बाजूने 1.5 इंच, सॉरी ह्या बाजूने 1 इंच आणि ह्या बाजूने 1 इंच अशा पद्धतीने। म्हणजे हा 2 इंचाचा टक्स होतो। आता हा टक्स वरती जोडून घेऊया। ह्या अशा पद्धतीने घेऊ शकतात किंवा तुम्ही माप घेताना शोल्डर पासून आपल्या टक्स पॉइंट पर्यंत जरी अंतर घेतलं तरी चालतं। 30 छातीसाठी टक्स पॉइंट साधारण 9.5 येतो, तर तो बरोबर आपला 9.5 आलेला आहे। अशाही पद्धतीने घेऊ शकता किंवा हे योगपट्टीचं अंतर सोडून खालच्या बाजूने हा 2 इंचाचा टक्स घेऊन तसंही तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने हे झालं आणि हा आकार गोलाकार येण्यासाठी हे जे आपण 1.5 इंच अंतर वाढवलेलं आहे आणि हे 1 इंच अंतर जे वरती घेतलेलं आहे तिथून तर ह्या गळ्याच्या आकारापर्यंत आपल्याला तिरपी रेष द्यायची आहे। अशा पद्धतीने ही तिरपी रेष देऊन घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपण हे कटिंग करणार आहोत। आता हे कटिंग करून घेऊया। सर्वप्रथम योगपट्टी कट करून घेऊया। हे ब्लाऊज बसताना अगदी सुंदर बसतो हा गोलाकार। त्यानंतर हे जे 1.5 इंच अंतर वाढवलेलं आहे त्याचं हे तिरपी रेष कट करून गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी आतल्या बाजूला इथे 1/2 इंच मध्ये घ्यायचा आहे, म्हणजे 1 इंचावर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने। आता तो कट करून घेऊया। हा झाला
मुंड्याचा आकार कट, ह्या बाजूला काज बटन पट्टी आहे। शिवणामध्ये फक्त हा जो 2 इंचाचा आपण टक्स केलेला आहे तयार, फक्त हा टक्स दाबायचा आहे, बाकी कुठेच बदल करायचा नाही। अगदी शिवणाला कमी वेळ लागतो आणि सोप्या पद्धतीने याचं शिवणकाम होतं। फक्त कापडावर काय करायचं आहे, ही जी योगपट्टी निघालेली आहे ती शिवणामध्ये कपड्यावर कापताना 1/2 इंच वाढून घ्यायचे, कारण आपल्याला शिवणामध्ये तेवढा कपडा लागणार आहे। म्हणून हे ब्लाऊज शिवायला अगदी सोपं आहे। हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग। अशा पद्धतीने हे आपलं पेपर पॅटर्न तयार झालेलं आहे। मी याच्यात बाहीचं पॅटर्न तुम्हाला दाखवलेलं नाही, बाहीच्या पॅटर्नसाठी मी वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। नवीन बघणाऱ्या असतील त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक बघून घ्यावी आणि चार्ट समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला पॅटर्न काढणं अगदी सोपं आहे। परत एकदा मी समजावून सांगते, आपण फक्त ह्या 1.5 इंच इकडे वाढवलं आहे, इथून छातीचा 1.5 इंच अंतर सोडलं, तिथून छातीचा 10वा भाग घेतलेला आहे आणि वरती 2 इंचाचा टक्स घेतला आहे। हे माप काढणं अगदी सोपं आहे। अशा पद्धतीने हा हे पॅटर्न तयार झालं, उरेप कटोरी पॅटर्न तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।